बाळासाहेबांची शिवसेना आज 50व्या वर्षात पदार्पण करते. आतापर्यंत अनेक नेत्यांनी शिवसेना सोडलेली आहे. नवी मुंबईत मात्र शिवसेनेचा पाया भक्कम करण्यामध्ये गणेश नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. नाईकांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नवी मुंबईत उभी राहिली, पण नाईक यांच्यासारखा नेता शिवसेनेमधून बाहेर पडल्यामुळं आता तिथे एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ए भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. शिवसेनेचा हा आवाज 1966 मध्ये नवी मुंबईतही चांगलाच घुमला होता. याच आवाजात नवी मुंबईत गणेश नाईक नावाचं नेतृत्व उदयाला आलं. गणेश नाईक यांच्या कणखर नेतृत्वामुळेच नवी मुंबईत शिवसेनेनं चांगला जोर पकडला होता. याच नाईकांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं नवी मुंबईत अनेक आंदोलनं करून शिवसेना वाढवण्याचं काम केलं. याच शिवसेनेत असताना गणेश नाईक 3 आमदार आणि 1 मंत्री झाले. 1992 नवी मुंबई महापालिकेची स्थापना झाल्यानंतर महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकला होता. यामुळे नवी मुंबई म्हणजे शिवसेनेचा गड अशी ओळख झाली होती. शिवसेना एक राजकारण 20% करत होते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त समाजसेवा करत होते. समाजसेवेला जास्त महत्त्व देत होते त्यावेळेला. म्हणजे बाळासाहेब स्वतः द्यायचे, कारण समाजसेवेसाठी स्थापन झालेली संघटना होती. पण राजकारण हे गरज वाटली का, राजकारण असेल तर काही कामं होत नव्हती शासकीय पदवीवर, म्हणून राजकारण आलं. आणि म्हणून आज कसं झालं की आजच्या ह्याच्यामध्ये राजकारण जास्त झालेलं आहे. आता खरं म्हणजे उलटं झालं आहे, 80% राजकारण 20% समाजसेवा आहे. गणेश नाईक यांनी 1997 शिवसेनेचा भगवा खाली ठेवला. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता. पण 2000 विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारानं नाईकांचा पराभव केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या गणेश नाईकांनी या पराभवाचा वचपा काढत नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा पराभव केला. आणि त्यानंतर नवी मुंबई शिवसेनेच्या वाढीला मर्यादा आल्या. शिवसेना प्रमुखाने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळेला मी इयत्ता 5 होतो, म्हणजे विद्यार्थी दशेपासूनच सुदैवाने माझ्या घरी मार्मिक माझे वडील आणत होते. त्यामुळे शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकून वाचून मी शिवसेनेकडे आकृष्ट झालो. आणि साधारणतः 1967 पहिल्यांदा मी निवडणुकीमध्ये विद्यार्थी दशेत पासूनच काम करायला सुरुवात केली. नवी मुंबईत गणेश नाईक यांची ताकदही दिवसेंदिवस वाढत गेली. 2000 गणेश नाईक यांची ताकद वाढली. त्यानंतर मात्र नाईकांनी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली पक्ष वाढवला आणि त्यामुळे महापालिकेत दिवसेंदिवस शिवसेनेची पीछेहाट होत गेली. याच दरम्यान अनेक शिवसैनिकही राष्ट्रवादीत गेले. जे काय प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात कॉलेज जीवनापासून जी झाली, त्यावेळेला नवी मुंबईच्या एकंदरीत राजकीय पटलावर गणेशजी नाईक हे एक तरुण नेत्याचा उदय झालेला होता. आणि ठाण्याचे जे नेते होते आमचे धर्मवीर आनंदिगे साहेब यांचं आणि त्यांचं अतिशय कोऑर्डिनेशन होतं. त्याचबरोबर पलीकडे कल्याणचे साबीरभाई शेख हे सुद्धा नवी मुंबईत त्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे ह्या 3 नेत्यांचा सहवास मला मिळाला. नवी मुंबईत एकीकडे नाईकांकडनं राष्ट्रवादीचा गड भक्कम केला जात असताना सेनेची मात्र पीछेहाट होत होती. पण हे चित्र 2004 बदललं. केंद्रात आणि राज्यात भाजप शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानं नवी मुंबईतही शिवसेना पुन्हा जोर धरणार अशा आशा वाढल्या. सत्ता मिळवण्यात यावेळी शिवसेना कमी पडली तरी त्यांची ताकद मात्र वाढली आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या 17 झाल्या. महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, पण अंतर्गत वादात सेनेचा घात झाला. कदाचित सेनेतली नाराजी अंतर्गत वाद टाळता आला असता तर शिवसेनेनं पुन्हा एकदा नवी मुंबईत मुसंडी मारली असती.
पण असा काही वादच नाहीये असं इथल्या नेत्यांना वाटतंय. शिवसेनेच्या जागांमध्ये जरी वाढ झाली असली तरी आजही नवी मुंबईत शिवसेनेला जिल्हाध्यक्ष नाही. मात्र जागा वाढल्यानं शिवसेनेतील आत्मविश्वास दुणावलाय. यामुळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते झपाटून कामाला लागलेत. शिवसेनेनं पुन्हा एकदा पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केलंय. तरुणांना ज्या वेळेला मी प्रत्येक कॉलेजमध्ये जातो युवासेनेच्या माध्यमातून, त्यावेळेला तरुणामध्ये शिवसेना प्रमुखाबद्दल एवढं आस्था आहे की येणाऱ्या 5000 वर्षापर्यंत शिवसेना प्रमुखांचा विचार किंवा शिवसेना ही राहील अशी तरुणामध्ये प्रत्येक तरुणामध्ये आस्था आहे. त्यामुळं आज आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन किंवा प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करणार आहोत, करत आहोत. शिवसेनेत गंभीर गुन्हे दाखल असलेले पदाधिकारी, उपऱ्या नेत्यांची महत्त्वाच्या पदावर लागलेली वर्णी आणि निष्ठावंत शिवसैनिकांना डावललं जाणं, या गोष्टींमुळे नवी मुंबईतील शिवसेना नेहमीच बॅकफूटवर राहिले हे तितकंच सत्य. अशात येत्या काळात नवी मुंबईतील शिवसेना सावरण्यासाठी स्वतः शिवसेना प्रमुखांनाच पुढे पुढाकार घ्यावा लागणार हे तितकंच सत्य. पुढे जाणे संदीप रणपिसेसह मी रामनाथ दवणे, नवी मुंबई. याचसोबत आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. तुम्ही बघत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.